ॲडमिशन फ्लेक्स म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांना प्रोफेशनल एज्युकेशनची सर्व माहिती एकत्र मिळण्याचं साधन. www.admissionplex.com टेन्शनचं काम तमाम. शेवगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात 2 जण ठार. या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमध्ये मुकनिषेध मोर्चाचे आयोजन. आमदार तुरंची जे क्रिया ते बोलतील दोन शब्द. इतका भयानक हल्ला होता तर शेवगावकरण इतके हळहळले. घटनेचा निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत. शेवगाव शहरात व्यापारी गोपी किशन बलदेवा यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांच्या मारहाणीत बलदेवा कुटुंबातील एका महिलेसह गोपी किशन यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमध्ये महेश्वरी समाजाच्या वतीने मुकनिषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मृत बलदेवा यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो मोर्चा तहसील कार्यालयात येऊन संपला. समाजाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस प्रशासनास निवेदन देऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती क्षितिज घुले यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस प्रशासनांचा आरोपींवर वचक न राहिल्याने अशा घटना घडत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच 10 दिवसांमध्ये आरोपीला अटक न झाल्यास माहेश्वरी समाज आणि शेवगाव जनतेच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्षितिज घुले यांनी दिला आहे. हा हल्ला फक्त बलदेवा कुटुंबियासाठी नाही तर आमच्या सगळ्या शेवगाव तालुक्यासाठी हा एक धक्का आहे. कधीच शेवगाव तालुक्यामध्ये अशी घटना झाली नव्हती आणि नक्कीच हा पोलीस प्रशासनाचा अपयश तर आहेच पण पूर्ण प्रशासनाचा या ठिकाणी अपयश असेल असं म्हणतो. कारण जी घटना झाली ही धाडसी घटना होती आणि असा धाडस करायला नक्कीच कुठंतरी प्रशासनाचं अपयश असल्याशिवाय असा धाडस कोणीही करू शकत नाही. खरं तर आम्ही पोलीस प्रशासनाला मागणी केली की त्वरित या घटनेचे आरोपी तपास लावावे आणि त्यांना शिक्षा मिळावी. त्याशिवाय शेवगावकर स्वस्त बसणार नाही. आज मुकमोर्चा काढलेला आहे. संपूर्ण शेवगाव शहरातून हा मुकमोर्चा जाऊन आमच्या तहसील कार्यालयावरती आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं, PI साहेबांना निवेदन दिलं की लवकरात लवकर हा तपास लावावा. त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि मला असं वाटतं हा तपास जर लवकर लावला नाही तर फक्त माहेश्वरी संघटनाच नाही तर पूर्ण शेवगाव तालुक्याच्या वतीने आम्ही याच्या विरुद्ध मोठा आवाज उठवणार आहोत. आणि आमच्या आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, घटना ही दुर्दैवी असून या कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. काल शेवगाव शहरामध्ये आमच्या पहाटे बलदाव कुटुंबियांच्या घरावर दरोडा पडला. त्यात दगडूशेठ आणि उषा भाभी यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. खरं तर ही आमच्या शेवगाव शहरामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली. मागच्या महिन्यात पाथर्डीमध्ये ही घटना घडलेली होती. गुरुसावी कुटुंबातील एक कुटुंबकर्ता दरोड्याच्या ह्याच्यात गेलेला होता. त्याचाही तपास चालू आणि काही संशयित त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले. परंतु काल एकाच कुटुंबातील ही दोन व्यक्ती जाणं हा कुटुंबावर खूप मोठा आघात आहे. आम्ही सर्वच शेवगावकर आणि या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यामध्ये आम्ही सर्वजण त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. कालपासून उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांना या गोष्टीची माहिती दिलेली. त्यांनी खाली SP असेल, DYSP कलेक्टर यांना सिरियसली या गोष्टीकडे बघण्याचा तपास यंत्रणा या ठिकाणी विशेष मोहीम राबवून आरोपी लवकरात लवकर कसे ताब्यात येतील, त्याला कठोर शिक्षा होईल आणि या घटनेमध्ये सरकारी वकील शासनाच्या वतीने नियुक्त करून लवकर हा शोध लागावा गुन्हेगाराचा, हाही आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काल अत्यंत मनाला वेदना देणारी दुर्दैवी अशी घटना शेवगाव शहरात घडली. त्याचा प्रथमतः जाहीर निषेध जितका करावा तितका कमीच आहे. काल आम्ही काल इथे आलो होतो, आजही पूर्ण महाराष्ट्रातनं आमच्या समाजातील लोक इथं जमा झालेत व आज मुकमोर्चा काढून आम्ही तहसीलदारांना निवेदनही दिले. आमची एवढीच मागणी की लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं व त्यांना फास्ट ट्रॅकवर त्यांची केस चालवून लवकरात लवकर त्यांना सजा व्हावी. यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात पोलीस स्टेशनला तहसीलदारांना निवेदन देणार आहोत या संदर्भात. तर प्रशासनाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा.
घटनेचा तीव्र निषेध केला त्याबद्दल तुमचे सुद्धा सर्व शेवगावकरांचे मी जय आभार व्यक्त करतो। याचा तपास लवकर लवकर लागावा, हा तपास लागला नाही, आज आम्ही मुकमोर्चाने आलो, पुढच्या वेळेस कसं येऊ याची तुम्ही दक्षता घ्यावी विनंती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन साई बन, सुटेचा आनंद लुटू थाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार, ला 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 ला, टेंशन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।